अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गेले 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या सततच्या पावसाने जामनेर तालुक्यातील तोंडापूर मध्यम प्रकल्प पुन्हा एकदा ओव्हरफ्लो होऊन ओसांडून वाहत असल्याने कांग नदीला मोठा पूर आला आहे। त्यामुळे तोंडापूर फत्तेपूर जाणाऱ्या गावांचा संपर्क तुटला आहे। कांग नदीला एकाच महिन्यात पूर येण्याची ही दुसरी वेळ असून तोंडापूर येथील कांग नदीवर पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असून तोंडापूर फत्तेपूर रस्त्यावरील गावांकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूंकडील वाहतुकीस या पुराचा फटका बसला आहे। त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। तर तोंडापूर फत्तेपूरला जोडणाऱ्या 10 गावांचा संपर्कही तुटला आहे। कांग नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहे। दरवर्षी पावसाळ्यात पूर समस्या उद्भवत वाहतूक विस्कळीत होत असल्याने पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। तर कांग नदीला पूर आल्याने जामनेरमध्ये देखील पुलावरून पाणी वाहत होते, त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।